मराठी या विषयातील आकलन हा प्रकार इथे पाहणार आहोत. आकलन म्हणजे काय अगोदर समजून घ्या. आकलन म्हणजे एखादी गोष्ट तुम्हाला दिलेली असेल, एखादी गोष्ट सांगितली असेल, एखादा मुद्दा सांगितला असेल, तर तो मुद्दा ती गोष्ट तुम्ही समजून घेणे, तुम्हाला ती कितपत समजली आहे त्याला म्हणतात आकलन. समजलं आकलन म्हणजे काय. मग आता हे आकलन म्हणजे काय हे समजलं, मग तुम्ही म्हणता की सर आकलन हे समजलं, गोष्ट समजली, पण नेमकं काय परीक्षेला आकलनाविषयी काय विचारलं जातं, है की नाही. मग परीक्षेला आकलनावरती काय विचारलं जातं, परीक्षेला आकलनावरती तुम्हाला एक पॅरेग्राफ दिला जातो, उतारा दिला जातो, आणि त्या उत्तरावरती तुम्हाला काही प्रश्न विचारतात. मग ते विचार प्रश्न विचारतात, त्याची उत्तर तुम्हाला त्या पॅरेग्राफ मध्ये त्या उत्तरामध्ये शोधायची आहेत, आणि ती शोधून ती उत्तर लिहायची आहेत. ठीक आहे. मग उत्तरा दिलेला असतो, उत्तर शोधायचे असतात. मग तुम्ही म्हणजे की सर किती सोपं आहे. सोपंच आहे, परंतु ह्याचा सराव करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. समजलं. मग तुम्हाला उतारे कोणकोणत्या स्वरूपात देतात, तर गोष्टीच्या स्वरूपात देतात. म्हणजे एखादी गोष्ट असते, ती गोष्ट तुम्हाला तिथं उत्तराच्या स्वरूपात दिली जाते. एखादी घटना असते घडलेली, त्याच्या स्वरूपात दिली जाते ती घटना. एखाद्या प्रसंगाचं प्रसंग असेल, त्याचं वर्णन केलेलं असतं तिथे, है की नाही. एखादं स्थान असेल, त्या स्थानाचं वर्णन, जसं की आपला ताजमहल, त्याच्याविषयी माहिती दिली असेल. शिवाजी महाराज असेल, त्यांच्याविषयी माहिती दिली असेल. अशा प्रकारे एका काही स्थानांचं तिथे वर्णन केलेलं असतं, त्याच्यावरती प्रश्न असतात, त्याची उत्तरं तुम्हाला द्यायची असतात. समजलं. मग आता आपण तसाच एक उतारा इथे पाहूया. पहिल्यापासून करायचं, उत्तराकडे वळूया. म्हणजे उतारा कसा येतो, त्याच्यावरती प्रश्न कसे असतात, ते आता आपण पाहूया. प्रत्यक्षात कसं असतं तेच पाहूया आपण. काय तर पाहूया आता उतारा. इथे मी बोर्डवरती एक उतारा लिहिलेला आहे, त्याच्यावरती काही प्रश्न मी लिहिलेले आहे. ठीक आहे, मग ते मी वाचतो, नीट लक्ष द्या. छत्रपती शिवाजीराजे भोसले, पहा, छत्रपती शिवाजीराजे भोसले हे सर्वांना माहिती असतील. छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांना माहिती, त्यांच्यावरती हा उतारा दिलेला असेल. आता छत्रपती शिवाजीराजे भोसले हे मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. छत्रपती शिवाजीराजे भोसले हे मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. भोसले कुळातील या सुपुत्राने विजापूरच्या आदिलशाही विरुद्ध, पहा, भोसले कुळातील या सुपुत्राने विजापूरच्या आदिलशाही विरुद्ध आणि मुघला साम्राज्याविरुद्ध ऐतिहासिक संघर्ष करून, पहा, आदिलशाही विरुद्ध आणि मोगल साम्राज्याविरुद्ध ऐतिहासिक संघर्ष करून मराठा स्वराज्य स्थापन केले. रायगड ही राजधानी असलेले, रायगड ही राजधानी असलेले स्वतंत्र मराठा राज्य, रायगड ही राजधानी असलेले स्वतंत्र मराठा राज्य शिवाजीराजांनी उभे केले. आणि इसवी सन 1674 मध्ये त्यांचा राज्याभिषेक झाला. राजांनी पहिली स्वारी तोरण या गडावर केली व तो जिंकून स्वराज्याची मुहूर्त मिटवली. राजांनी पहिली स्वारी तोरण या गडावर केली व तो जिंकून स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. शिवाजी महाराजांचा जन्मदिवस हा आता आपण शिवजयंती म्हणून साजरा करतो. आता हा आपण उतारा वाचलेला आहे, आणि उतारा वाचल्यानंतर तो नीट लक्षपूर्वक वाचायचा, जाणीवपूर्वक वाचायचा, म्हणजे तो नीट समजून घ्यायचा उतारा कोणत्या गोष्टी दिलेला आहे. तर हा उतारा आता शिवाजी महाराजांवर दिलेला आहे. त्यांनी काय काय केलं ते दिलेलं आहे. त्यांचा जन्मदिवस किंवा त्यांचं राज्याभिषेक झाला त्याच्यावरती दिलेला आहे. आणि त्याच्यावरती आता काही आपण काही प्रश्न आहेत दिलेले, ते प्रश्न आता आपण एक एक करून पाहूया. ठीक आहे. पहिला प्रश्न आहे, महाराजांचा राज्याभिषेक केव्हा झाला. मग राज्याभिषेक केव्हा झाला, राज्याभिषेक शब्द हा उतारात कुठे आहे ते पाहायचं. राज्याभिषेक हा शब्द पहिल्या ओळीमध्ये आहे का, दिसतोय का, नाही. दुसऱ्या ओळीमध्ये दिसतोय का राज्याभिषेक शब्द, नाही. तिसऱ्या ओळीमध्ये दिसतोय का राज्याभिषेक शब्द, नाही. चौथ्या ओळीमध्ये दिसतोय का राज्याभिषेक शब्द, नाही.
पाचव्या ओळीमध्ये दिसतोय का? दिसतोय राज्याभिषेक शब्द इथे आहे का नाही? मग त्याच्या पुढची आणि पाठीमागचे थोडेसे शब्द काही असतात ते वाचायचे, म्हणजे फुल स्टॉप जिथं पूर्णविराम दिलेला असतो तिथून. ठीक आहे, मग इथं इथून वाचू आपण. रायगड हे राजधानी असलेले स्वतंत्र मराठा राज्य शिवाजी राजांनी उभे केले आणि इसवी सन 1674 मध्ये त्यांचा राज्याभिषेक झाला. आता प्रश्न काय, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केव्हा झाला? तर इसवी सन 1674 इथे आपल्याला दिलेलं आहे. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केव्हा झाला? तर इसवी सन 1674 साली. अशा पद्धतीने आपण पहिल्या प्रश्नाचं उत्तर इथे आपण शोधलेलं आहे. ठीक आहे, आता घेऊया दुसरा प्रश्न. दुसरा प्रश्न आहे, शिवाजी महाराजांनी पहिली स्वारी कोणत्या गडावर केली? शिवाजी महाराजांनी पहिली स्वारी कोणत्या गडावरती केली? आता स्वारी किंवा पहिली हा शब्द आपल्याला ह्या वाक्य उत्तरामध्ये शोधायचा आहे. पहिली स्वारी, तुम्हाला दिसते का पहिली स्वारी कुठे शब्द? पहिल्या वाक्यात, दुसऱ्या वाक्यात, तिसऱ्या वाक्यात, चौथ्या वाक्यात आहे का? दिसतंय का? नाही. मग कुठे आहे? पाचव्याच वाक्यात तोच शब्द आपल्याला तिथे दिसत आहे. राजांनी पहिली स्वारी तोरण या गडावर केली, म्हणजेच राजांनी पहिली स्वारी कुठल्या गडावर केली? तोरण या गडावर. म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला इथे सापडलेलं आहे, शिवाजी महाराजांनी पहिली स्वारी कोणत्या गडावर केली? तर तोरण या गडावर केली. म्हणून दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देखील आपल्याला इथे मिळालेलं आहे. आता आपण वळूया तिसऱ्या प्रश्नाकडे. ठीक आहे, तिसरा प्रश्न आहे, शिवाजी महाराजांचा जन्मदिवस आपण काय म्हणून साजरा करतो? शिवाजी महाराजांचा जन्मदिवस आपण काय म्हणून साजरा करतो? आता शिवाजी महाराज हे शब्द अनेक ठिकाणी आहेत, मग जन्मदिवस हा शब्द अत्यंत महत्वाचा इथे. तो शब्द आपल्याला इथे पाहायचा आहे की जन्मदिवस हा शब्द उतारामध्ये कोठे आलेला आहे हे लक्षात ठेवायचं. मग जन्मदिवस हा शब्द पहिल्या वाक्यात आहे का, दुसऱ्या वाक्यात दिसतोय का, तिसऱ्या वाक्यात, चौथ्या वाक्यात, पाचव्या वाक्यात, सहाव्या वाक्यात दिसतोय का? दिसतोय. इथे पहा, जन्मदिवस हा शब्द आहे. मग ते पूर्ण वाक्य वाचायचं, शिवाजी महाराजांचा जन्मदिवस हा आता आपण शिवजयंती म्हणून साजरा करतो. शिवजयंती म्हणून साजरा करतो अशा पद्धतीने आपल्याला तिसऱ्या प्रश्नाचं देखील उत्तर मिळालेलं आहे. आता आपण वळूया चौथ्या प्रश्नाकडे. चौथा प्रश्न आहे, शिवाजी महाराजांनी कोणत्या साम्राज्याविरुद्ध, पहा नीट प्रश्न वाचत आहे, शिवाजी महाराजांनी कोणत्या साम्राज्याविरुद्ध लढून स्वराज्य स्थापन केले? शिवाजी महाराजांनी कोणत्या साम्राज्याविरुद्ध लढून स्वराज्य स्थापन केले? उतार्यात जे दिलेलं आहे तेच उत्तरामध्ये लिहायचं आहे, दुसरं कोणतंही उत्तर आपण लिहायचं नाही हे लक्षात ठेवायचं. इथे जे दिलंय तेच लिहायचं, वेगळं काहीही लिहायचं नाही मनाने. मग इथे उत्तरामध्ये काय दिलंय, कोणती साम्राज्य दिलेत की ज्यांच्या विरुद्ध लढून त्यांनी साम्राज्य स्थापन केलं? तर पहिल्या वाक्यात वाचूया आपण, संस्थापक होते त्यांनी साम्राज्य स्थापन केलं महाराज भोसले कुळातील पुत्रांनी विजापूरच्या आदिलशाही विरुद्ध आणि मोगल साम्राज्याविरुद्ध ऐतिहासिक संघर्ष करून मराठा स्वराज्य स्थापन केले. मग विजापूरच्या आदिलशाही विरुद्ध, विजापूरची आदिलशाही आणि मोगल हे दोन साम्राज्याविरुद्ध त्यांनी लढून मराठा साम्राज्य त्यांनी स्थापन केलेलं आहे. आता आपण वळूया शेवटच्या प्रश्नाकडे. आणि शेवटचा जो पाचवा प्रश्न आहे तो आहे, मराठा साम्राज्याचे संस्थापक कोण होते? मराठा साम्राज्याचे संस्थापक कोण होते? पहा उत्तरामध्ये कुठे दिलेलं आहे का मराठा साम्राज्याचे संस्थापक? पहिल्याच वाक्यात दिलेलं आहे, मराठा साम्राज्याचे संस्थापक होते कोण होते? छत्रपती शिवाजीराजे भोसले हे मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. अशा पद्धतीने आपण उतार्यातील पाचही प्रश्नांची उत्तरे शोधलेली आहेत. आता आपण वळूया दुसऱ्या उताऱ्याकडे. तर दुसरा उतारा आहे सणाविषयी, एखाद्या सणाविषयी माहिती दिलेली आहे. ठीक आहे, पाहूया. मी उतारा वाचतो, तुम्ही लक्षपूर्वक ऐका. दिवाळी हा 5 दिवस चालणारा उत्सव असतो. दिवाळी हा 5 दिवस चालणारा उत्सव असतो व तो फारच मनोरंजक असतो.
लोक एक दोन आठवडे आधीच दिवाळीची तयारी सुरू करतात. लोक एक दोन आठवडे आधीच दिवाळीची तयारी सुरू करतात, त्यामध्ये साफसफाई आणि रंगरंगोटीचा समावेश होतो. त्यामध्ये साफसफाई आणि रंगरंगोटीचा समावेश होतो. कपडे आणि जरुरी वस्तू लोक खरेदी करतात. कपडे आणि जरुरी वस्तू लोक खरेदी करतात. घर आणि दुकाने फुलांनी व आंब्याच्या पानांनी सजवली जातात. घर आणि दुकाने फुलांनी व आंब्याच्या पानांनी सजवली जातात. घरासमोर आकाश कंदील लावला जातो. घरासमोर आकाश कंदील लावला जातो. दिवाळीची सुरुवात धनत्रयोदशीने होते. दिवाळीची सुरुवात धनत्रयोदशीने होते. या दिवशी लोक सोने चांदी व नवीन वस्तू खरेदी करतात. या दिवशी लोक सोने चांदी व नवीन वस्तू खरेदी करतात. तर अशा पद्धतीने हा एका सणाविषयी दिवाळी या सणाची या ठिकाणी उत्तराच्या स्वरूपात माहिती दिलेली आहे. आणि त्याच्यावरती काही प्रश्न आपण इथे विचारलेले आहेत, तर ते प्रश्न आपण एक एक करून पाहूया. ठीक आहे, पहिला प्रश्न आहे, दिवाळी हा किती दिवसांचा सण असतो? दिवाळी हा किती दिवसांचा सण असतो? तर दिवाळी हा पर्याय एक, दुसरा पर्याय दोन, तीसरा पर्याय तीन, चौथा पर्याय आहे पाच. मग दिवाळी हा किती दिवसांचा सण असतो? शक्यतो सण हे आपले एक दिवसाचेच असतात, परंतु हा एकमेव असा सण आहे तो किती दिवसांचा आहे पाहूया आपण. दिवाळी हा पाच दिवस चालणारा सण किंवा उत्सव असतो. पाच दिवस चालणारा, पाच म्हणजेच पहिला जो पर्याय आहे तो चुकीचा आहे, दुसरा पर्याय जो आहे तो चुकीचा आहे, आणि तिसराही चुकीचा आहे. पर्याय क्रमांक चार डी जो आहे तो पाच लिहिलेला आहे असं तो बरोबर आहे. आता बोलूया दुसऱ्या प्रश्नाकडे. दुसरा प्रश्न आहे, उत्सव या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. उत्सव या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. पहिला पर्याय आहे पर्व, दुसरा पर्याय आहे दिवाळी, तिसरा पर्याय सोने, आणि चौथा पर्याय आहे फूल. उत्सव या शब्दाचा समानार्थी शब्द ह्या चारपैकी चार पर्याय दिलेले आहेत, ह्यापैकी कोणता बरोबर आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. मग या ठिकाणी जर तुम्हाला एखादा पर्याय माहीत नसेल परंतु बाकीचे माहीत असतील, तर या ठिकाणी तुम्ही ऑप्शन कट पद्धत जी असते ते तुम्ही यूज करू शकता. आता फुल म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे, फुल झेंडूचं असतं, गुलाबाचं असतं, शेवंती मोगऱ्याचं असतं. मग फुलाला समानार्थी कुठला शब्द आहे? पुष्प सुमन हे फुलाचे समानार्थी शब्द आहेत. परंतु उत्सव आहे का? तर नाही. उत्सवाच्या दिवशी फुल माळा करतात, फुलाच्या वगैरे वगैरे होत असतं ते, परंतु त्याचा समानार्थी शब्द उत्सव असा नाहीये. दुसरा पाहूया, उत्सव म्हणजे दिवाळी. दिवाळीला समानार्थी शब्द उत्सव येत नाही. दिवाळी हा एक उत्सव आहे परंतु समानार्थी शब्दामध्ये दिवाळी येत नाही, म्हणून दिवाळी देखील नाही. पर्व म्हणजे आपल्याला काही माहित नाही अजून. सोने माहिती आहे आपल्याला. सोने म्हणजे काय? तर सोने म्हणजे आपण ज्या अंगावरती घालतात, स्त्रिया हातात अंगठ्या घालतात, कानात बाली घालतात, आहे का नाही, ती सोने. सोने म्हणजे उत्सव येतं का? तर नाही. मग राहिला कोणता पर्याय? हाच पर्याय. म्हणून हा पर्याय पर्व हा अगदी बरोबर आहे. हे ह्याला म्हणतात ऑप्शन कट मेथड म्हणतात, ऑप्शन कट पद्धत म्हणतात, पर्याय कट पद्धत म्हणतात. ठीक आहे, दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर काय आलं? उत्सव या शब्दाचा समानार्थी शब्द पर्व. हे आलं दुसऱ्या प्रश्नाचं आपलं उत्तर. आता पाहूया तिसरा प्रश्न. तिसरा प्रश्न आहे, दिवाळीची सुरुवात टिंबटिंबने होते. दिवाळीची सुरुवात टिंबटिंबने होते. पहिला पर्याय पाडवा, दुसरा पर्याय नरक चतुर्दशी, तिसरा पर्याय धनत्रयोदशी, आणि चौथा पर्याय यापैकी नाही. यापैकी नाही म्हणजे या तिन्ही पैकी एकही उत्तर बरोबर नाही. तर म्हणतात यापैकी नाही. मग दिवाळीची सुरुवात कशाने होते, टिंबटिंबने होते? वरील पर्यायामध्ये कुठे उत्तर सापडेल तुम्हाला सांगा बरं. दिवाळीची सुरुवात कशाने होते? तर दिवाळीची सुरुवात इथे पहा, दिवाळीची सुरुवात धनत्रयोदशीने होते. कशाने होते? दिवाळीची सुरुवात धनत्रयोदशीने. मग पहिला पर्याय जो तो चुकीचा आहे, दुसरा आहे तो चुकीचा आहे, आणि तिसरा जो आहे हा पर्याय आपला अगदी बरोबर आहे. समजलं? म्हणून दिवाळीची सुरुवात धनत्रयोदशीने होते. हे आपल्याला तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे. आता आपण बोलूया चौथ्या प्रश्नाकडे. ठीक आहे, चौथा प्रश्न आहे, घरे व दुकाने कशाने सजवली जातात? घरे व दुकाने कशाने सजवली जातात?
नारळ पहिला पर्याय आहे, नारळ दुसरा पर्याय आहे, रंगांनी तिसरा पर्याय आहे, कपडे आणि चौथा पर्याय आहे फुलांनी व आंब्याच्या पानांनी। मग इथे आपल्याला पर्याय इथे उत्तरामध्ये जे दिलेलं आहे तेच घ्यायचं आहे, अन्यथा दुसरं कोणतंही घ्यायचं नाही। म्हणून इथं काय दिलेलं आहे तर पहा कुठे दिसतंय का तुम्हाला, कपडे जरुरी वस्तू लोकल करतात, घर आणि दुकाने फुलांनी व आंब्याच्या पानांनी सजवली जातात, घर आणि दुकाने फुलांनी व आंब्याच्या पानांनी सजवली जातात। म्हणजे चौथा जो पर्याय आहे हा अगदी बरोबर आहे, पहिला पर्याय बरोबर नाही, दुसरा पर्याय देखील बरोबर नाही आणि तिसरा पर्याय देखील बरोबर नाही। अशा पद्धतीने आपण हा जो उत्तर दिलेला आहे ह्या उत्तरावरती आपण चार पर्याय चार प्रश्न पाहिले आहेत आणि त्याचे पर्याय देखील असतात हे देखील आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे। आणि प्रश्नांचे प्रकार कसे पडतात, समाज शब्द विचारतात, टिंबटिंबने विचारतात, अशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न देखील या ठिकाणी पाहिलेले आहेत। आणि जे उतारे विचारतात ते उतारे स्थानावरती विचारतात, सणांवरती विचारतात, प्रसंगावरती विचारतात, त्या पद्धतीने तुम्ही तो अभ्यास आपला तयार करायचा आहे। आज आपण या ठिकाणी हे आकलन हे प्रकरण पाहिलेलं आहे, तर या ठिकाणी तुम्हाला काही समज नसेल तर तुम्ही मला पुन्हा विचारू शकता। धन्यवाद।